सायलीला सुद्धा आता प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि ती जोरात प्रियाच्या कानाखाली मारते आजपर्यंत तू माझ्याबद्दल खूप कारस्थानं केली परंतु नाही आज तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार मला सांग की तू हे सर्व का केलंस आतापर्यंत मी तुला प्रत्येक वेळ प्रत्येक वेळी माफ केलं परंतु आज काय मी तुला माफ करणार नाही आज तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर हे द्यावंच लागेल मला तू सांग की आश्रमातील ते गाठोड चोरण्याचा प्रयत्न तू का केलास तेव्हा प्रिया म्हणत असते की मी तुझं कुठल्याही प्रकारचं गाठोड चोरलेलं नाहीये उगाच माझ्यावर काहीही आरोप लावू नकोस सायली आता पुन्हा प्रियाच्या कानाखाली ठेवून देते आणि प्रियाच्या अंगावर आता ती धावून जाते नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे सायलीचे हरवलेले गाठोडे आता आजी मार्फत सुखरूप सायलीकडे पोहचणार आहे आणि हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आतापर्यंत आपण बघितलं की अर्जुन आणि सायली मध्यरात्री गुपचूप आश्रमामध्ये गेलेले असत मधुभाऊंनी ठेवलेल्या सायलीच्या गाठोड्यामुळे अर्जुनला आता सायलीच्या आईवडिलांपर्यंत जाणं सहज शक्य झालं असतं आणि तेच गाठ शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली आता दोघही आश्रमामध्ये पोहोचलेले असतात परंतु प्रियाने मात्र मोठ्या हुशारीने त्याच दिवशी ते गाठोड गायब केलेलं असतं कारण प्रियाला कुठल्याही अवस्थेत सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य सुभेदारांसमोर आणायचं नसतं प्रियाने तिथून पळ काढलेला असतो तर सायलीला मात्र फार वाईट वाटत असतं की तिच्या हातून पुन्हा ते गाठोड निसटलेलं असतं अर्जुन जेव्हा तिला ह्या सगळ्या गोष्टींची कबुली देतो तेव्हा सायलीला समजलेलं असतं की त्या गाठोड मध्ये नक्कीच तिच्या आईवडिलांची काहीतरी माहिती असेल खरं तर सायली ही खूप भाऊक झालेली असते अर्जुन तिला समजावतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका काहीही झालं तरी आपण ते गाठोड शोधूनच काढणार आहोत त्याच वेळी तिथे पोलिसांची गाडी येते आणि त्याच वेळी तिथे पोलिसांची गाडी येते मित्रांनो जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरी सुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा धन्यवाद खर तर प्रियानेच फोन करून पोलिसांना तिथे बोलावलेलं असतं अर्जुन आणि सायली खूप घाबरतात कारण पोलिसांनी आश्रम सील आणि त्यांच्या परवानगीशिवाय जाणं हा कायद्याने गुन्हा असतो अर्जुन आणि सायली जर दोघेही खूप मोठा प्रॉब्लेम होणार असतो आणि अर्जुनच्या हातून मधुभाऊंची केस सुद्धा काढली जाऊ शकते आणि याच गोष्टीची भीती आता अर्जुनला वाटत असते म्हणूनच अर्जुन सायलीला घेऊन एका गवताच्या ढिगाऱ्यामध्ये लपून बसतो पोलीस इकडे तिकडे घेत असतात परंतु अर्जुन आणि सायली अजून पोलिसांच्या ताब्यात सापडलेले नसतात इन्स्पेक्टर तिथे असलेल्या गवताच्या ढिकाऱ्यावर जिथे अर्जुन आणि सायली लपून बसलेले असतात त्या अर्जुन सायलीच्या पाठीमध्ये लागणारा झेलून सायलीला जवळ घेतो आणि सगळ्या लाथा बुख्यांचा आणि काठीचा मार तो आता स्वतःच्या अंगावर घेतो अर्जुनला खर तर खूप त्रास होत असतो परंतु आपण पकडले जाऊ नये म्हणून तो आता काहीही बोलत नाही तेव्हा सायली विचार करत असते की देवा अर्जुन सर माझ्यासाठी आणि माझ्या मधुभाऊसाठी एवढं सगळं करताय आणि एवढं सगळं सहन करताय तू त्यांच्या वाट्याला कुठलंही दुःख येऊ देऊ नको असं ती देवाकडे प्रार्थना करत असते तेव्हा आश्रमात आणि आश्रमाच्या आजूबाजूला सापडलेलं नसतं त्यामुळे पोलीस माघारी तिथून फिरतात आणि तिथून निघून जातात आणि तेव्हा कुठे सायली आणि अर्जुनच्या जीवात येतो दोघेही आता पोलिसांच्या तावडीतून निसटलेले असतात तेव्हा सायली अर्जुनना म्हणते की सर माहीत नाही पण माझ्या आई जर माझं नाव दुसरं ठेवलं असेल तर अर्जुन सर मी कोण आहे माझी ओळख काय आहे माझे आई बाबा कोण आहे असं ती आता अर्जुनला विचारू लागते सायली रडत असते आणि ते बघून अर्जुनला त्रास होत असतो अर्जुन विचार करत असतो की जर मिस सायली एवढा बघून मला एवढा त्रास का आणि मग अर्जुन स्वतःच्या हाताने सायलीचे अश्रू पुसत त्यानंतर अर्जुन सायलीला घरी घेऊन येतो अर्जुन विचार करत असतो की असं कोण आहे की जे कायदा तोडून तिथे तुझ्या नावाचं गाठोड तो चोरायला आलं होतं आणि कदाचित त्याच व्यक्तीने पोलीस फोन करून तिथे बोलावलं असेल जेणेकरून सायली तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचू नये मिस सायली मला थोडासा वेळ द्या मी आता काहीही करून त्या व्यक्तीचा शोध घेणार गहिनार म्हणजे घेणारच अर्जुनने आता ठरवलेलं असतं की तो काहीही करून त्या व्यक्तीला शोधूनच काढणार तर इकडे प्रिया ही पळत पळतच घरी आलेली असते प्रिया ही सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि अर्जुन प्रियाला आता सुनावत असतो की मला माहितीये की मिसेस सायलींच्या दुःखाचं कारण फक्त तू आहेस आणि तो प्रियाला म्हणत असतो की मला माहितीये गाठोड सुद्धा तूच चोरलंयस असतं याचा अर्थ आश्रमात तू होतीस का सायलीला सुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि ती जोरात प्रियाच्या कानाखाली मारते आजपर्यंत तू माझ्याबद्दल खूप कारस्थानं केली परंतु नाही आज तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार मला सांग की तू हे सर्व का केलंस आतापर्यंत मी तुला प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळी माफ केलं परंतु आज काय मी तुला माफ करणार नाही आज तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर हे द्यावंच लागेल मला तू सांग की आश्रमातील ते गाठोड चोरण्याचा प्रयत्न तू का केलास तेव्हा प्रिया म्हणत असते की मी तुझं कुठल्याही प्रकारचं गाठोड चोरलेलं नाहीये उगाच माझ्यावर काहीही आरोप लावू नकोस सायली आता पुन्हा प्रियाच्या कानाखाली ठेवून देते आणि प्रियाच्या अंगावर आता ती धावून जात असते आणि म्हणत सायली आता प्रियाच्या अंगावर धावून जात असते आणि ती सर्वांना सांगत असते की आता आमच्या दोघींच्या मध्ये कोणीही यायचं नाही आणि सायलीचे ते रौद्र रूप बघून सगळ्यांच्या नियतीने जेव्हा माझ्या आई वडिलांना माझ्यापासून हिरावून घेतलं तेव्हा तर मी फक्त रडतच राहिले पण आज मात्र मी तुला रडवणार आहे मला खरं सांग की तू माझं गाठोड कुठं ठेवलंयस अगं तुला तर तुझे आई बाबा मिळाले परंतु मला माझ्या फॅमिलीला शोधण्यासाठी फक्त एक चान्स होता तुला माझं तेवढंही सुख बघवलं नाही का आणि आज तर मी तुला अजिबात सोडणार नाही सायली आता प्रियाच्या अंगावर धावून जात असते तिचा ती गळा पकडत असते तेव्हा प्रिया मोठ्याने वाचवा वाचवा आजी मला वाचव असं म्हणत असते परंतु सायलीचं ते रौद्र रूप बघून पूर्ण आजीची मात्र पुढे जाण्याची हिंमत होत नाही तेवढ्यातच कल्पना तिथे येते कल्पना सायलीला म्हणत असते की बाळा तू काय करतेस सोड प्रियाला आणि मग कशी बशी प्रिया ही सायलीच्या तावडीतून सुटते तर कल्पना सायली असते की सायली बाळा तू हे काय करत होतीस सायली म्हणत असते की आई माझ्या आई बाबांना शोधण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच पुरावा होता ते 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 म्हणजे गाठोड जे मधुभाऊंनी मी सापडावी म्हणून परंतु या प्रियाने हे गाठोड मात्र लपवून ठेवलं तिने माझी ओळख सुद्धा लपवली प्रिया म्हणत असते की नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतय अर्जुन प्रियाला म्हणत असतो की मला माहितीये की ते गाठोड तुझ्याकडेच आहे आणि मगाशी तू अस्मिताईला ते गाठोड लपवून ठेवण्यासाठी का सांगत होतीस तुला हे चांगलंच माहित होतं की सायली आश्रमात जाऊन ते गाठोड शोधणार आणि म्हणूनच सायली आश्रमात जाण्याच्या आधीच तू ते गाठोड गायब करत असते की तुमचा जर कोणाचा माझ्यावर विश्वास बसत नाही तर तुम्ही ते गाठोड खोलून बघा मधुभाऊंनी मला सांगितलं होतं की त्या गाठोड्यामध्ये माझ्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आहेत मला माझ्या खऱ्या आईबापांपर्यंत त्या वस्तू मला पोहोचवू शकतात सायली आता पूर्ण आजीला म्हणत असते की पूर्ण आजी माझं नशीब हे तुमच्या हातून उघडावं अशी माझी इच्छा आहे त्यामुळे तुम्हीच ते गाठोड मा उघडा पूर्ण आजी जेव्हा ते गाठोड उघडून बघते तेव्हा त्या ते गाठोड्यामध्ये सायलीच्या काही गोष्टी असतात आणि त्या सर्व गोष्टी बघून पूर्ण आजीला मात्र मोठा धक्का बसतो आणि त्या गाठोड्यामध्ये प्रतिमाचे प्रतिमाचे देखील फोटोज असतात फोटो बघून पूर्ण आजीला मोठा धक्का बसतो सायली म्हणत असते की हे माझं गाठोड कसं असेल तर प्रियाने मात्र यामध्ये उलट गेम केलेला असतो सायलीचे जे खरे गाठोडे असत ते प्रियाने आधीच लपून ठेवलेलं असतं आणि मुद्दामच त्या दुसऱ्या गाठोड्यामध्ये तिने प्रतिमाचे फोटोज भरून ठेवलेले असतात प्रिया रडतच म्हणत असते की पूर्णाजी मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणूनच मी ह्या गाठोड्यामध्ये प्रतिमा आईचे काही फोटो ठेवले होते प्रिया नाटक करत असते पूर्णाजी रूम मध्ये घेऊन येतात त्या प्रियाला म्हणत असतात की त्या सायलीने तुझं सरप्राईज खराब केलं ना आणि असं म्हणून आता पूर्णाजी पुन्हा हॉलमध्ये येतात प्रियाला मात्र खूप आनंद झालेला असतो मनातच ती म्हणत मना असते की सायली आता या सत्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही पूर्णाजी आता सायलीला घेऊन पुन्हा तिच्या रूममध्ये येते तर रूममध्ये येत असते प्रियाची गडबड प्रिया गडबडीत गड़बड, पुन्हा ते गाठोड्याची अदलाबदली करते त्यामुळं जे खरं गाठोड असत ते खरं गाठोड ते ते आता गाठोड बाजूला लपून ठेवलेलं असतं पूर्ण सायलीला सांगते की तू एवढं सगळं केलंस ना तू तन्वीचं सरप्राईज खराब केलंस आता तू तु तुझ्या स्वतःच्या हाताने हे गाठोडं कपाटात ठेवशील आणि मग सायली स्वतःच्या हाताने ते गाठोड कपाटात ठेवते आता खऱ्या तन्वीचं गाठोडं हे कपाटामध्ये गेलेलं असतं परंतु प्रियाला काय अजून त्याची गई लागलेली नसते तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका